नमस्कार. प्राचीन शास्त्रामागील शास्त्र या मालिकेत आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण सध्या बोलतोय दिनचर्येबद्दल. सकाळी झोपेतून उठलो, मुखाची स्वच्छता झाली, ज्या घरात आपण आणि आपलं कुटुंब राहतं त्या घराची आणि परिसराची स्वच्छता करून झाली, म्हणजेच कराग्रे म्हणून झालं, सडा संमार्जन करून झालं, तर त्या शास्त्राने पुढचा विधी जो सांगितला आहे तो आहे स्नान. सध्या प्रचलित काळामध्ये आपण या स्नानालाच आंघोळ असं म्हणतो आणि साधारणपणे गैरसमज असा आहे स्नान आणि आंघोळ हे एकच आहे, पण शास्त्राला असं अपेक्षित नाही. जे विधिवत केलं जातं त्याला शास्त्राने स्नान असं म्हटलं आहे आणि आंघोळ म्हणजे फक्त भौतिक देहाची स्वच्छता. जेव्हा मी सडा घालतो आहे, सगळ्या गोष्टी झाडून काढतो आहे, तेव्हा माझं शरीर, भौतिक शरीर हे खराब होणार आहे आणि त्याची धूळ साफ व्हावी, त्याच्यावरची घाण किंवा घाम नष्ट व्हावा म्हणून केली जाणारी क्रिया आणि ही म्हणजे आंघोळ. आणि शास्त्राला अपेक्षित आहे ते आपलं भौतिक शरीर, आपलं ऊर्जा शरीर आणि आपलं मनोमय शरीर, म्हणजे जे तीन कोश सांगितले शास्त्राने, जो अन्नमय कोश, प्राणमय कोश आणि मनोमय कोश, या तीनहीमध्ये साचलेली धूळ, मग ती चुकीच्या विचारांनी निर्माण झालेली ऊर्जा असेल आणि शरीरामध्ये जे काही चुकीचं साठलं आहे, आपण जे आंघोळीच्या दरम्यान जे साफ करतो, दॅट इज धूळ, घाम, ह्यांनी जे काही शरीर वाईट झालं आहे ते स्वच्छ होणं, प्राणमय कोश स्वच्छ होणं आणि मनोमय कोश स्वच्छ होणं. मग याच्यासाठी करायचं आहे काय, तर ह्याच्यासाठी शास्त्राने एक श्लोक सांगितला आहे. गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधी कुरु. शास्त्र असं म्हणतं की ह्या ज्या सप्त नद्या आहेत ह्या अत्यंत पवित्र नद्या आहेत. आता जर सध्याच्या काळाप्रमाणे म्हटलं तर पाणी हे पाणी आहे, त्यात पवित्र आणि अपवित्र काय, तर ॲक्च्युली पवित्र हा शब्द ऊर्जेच्या बाबतीत वापरला जातो. ह्या ज्या सप्त नद्या आहेत त्यांचा संबंध आपल्या शरीरातल्या सात चक्रांशी आहे. त्यांची स्वच्छता जेव्हा आपण आंघोळ करणार आहोत तेव्हा होणं हे शास्त्राला अपेक्षित आहे. त्याच्यामुळे ह्या सप्त नद्यांचं पाणी काय करतं, तर ह्या सप्त नद्यांच्या पाण्याची ऊर्जा आपलं ऊर्जा शरीर आणि आपलं मनोमय शरीर, म्हणजेच आपला प्राणमय कोश आणि मनोमय कोश स्वच्छ करायला मदत करतं. तुम्ही जर बघितलं तर आपण देवाची कोणतीही जेव्हा पूजा करतो तेव्हा सुरुवातीला पाणी पवित्र करून घेतो, तेव्हा वरुणाचं आवाहन करतो. तेव्हा प्रोसेस अशी असते की त्या तांब्यामध्ये ते पाणी जे आहे त्याच्यावरती उजवा हात ठेवायचा आहे. इथेही आंघोळ करताना तेच करायचं आहे. आपल्या बादलीतलं पाणी एका तांब्यात भरून घ्यायचं, तो तांब्या डाव्या हातात ठेवायचा आणि त्याच्यावरती उजवा हात धरायचा आणि हा मंत्र मनापासून मनातल्या मनात म्हणायचा. गंगेच यमुनेचैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधी कुरु. जेव्हा आपण हे मनापासून म्हणतो तेव्हा ऊर्जा विश्वामध्ये त्या नद्यांची ऊर्जा त्या पाण्यामध्ये सम्मिलित होते. त्याच्यानंतर हे पाणी आपण दोन्ही हातांनी, हा जो तांब्या आहे तो आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये मिक्स करणं अपेक्षित आहे. म्हणजे तेच पाणी आपल्या बादलीत आलं आणि आता आपण त्या पाण्याने जेव्हा आंघोळ करणार आहोत तेव्हा आपली आंघोळ ही आंघोळ न राहता ते स्नान होणार आहे. आपल्या शास्त्रामध्ये विचारांना आणि उच्चारांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. जो काही आपण विचार करतो किंवा उच्चार करतो त्यातून ऊर्जा निर्माण होते. आपलं शास्त्र असं म्हणतं की त्यातून ऊर्जा निर्माण होते आणि ते जे जो काही आपला विचार आहे किंवा उच्चार आहे तो अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न करते. आता एक साधं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. जेव्हा आपण चिंच असं म्हणतो तेव्हा अपसुकपणे आपल्या जिभेला पाणी सुटतं, जेव्हा की प्रत्यक्षात चिंच अस्तित्वात नाही आहे. मग हे का घडतं, तर ॲक्च्युली जेव्हा आपण चिंच म्हणतो तेव्हा त्या चिंचेची ऊर्जा आपल्या जिभेच्या अवतीभोवती निर्माण होते आणि आपल्या जिभेला पाणी सुटतं. अगदी तसंच जेव्हा आपण ह्या सप्त नद्यांचं आवाहन करतो तेव्हा ते ऊर्जा स्वरूपात तिथे हजर होतात आणि आपलं आंघोळीचं पाणी स्वच्छ करतात. आता या विधीमुळे शास्त्राला काय फायदे अपेक्षित आहेत किंवा आपल्याला ह्यातून काय फायदे होऊ शकतात, शारीरिक आणि मानसिक पातळीवरती, म्हणजेच स्थूल देह आणि सूक्ष्मदेह या दोन्ही पातळ्यांवरती ह्याचा अत्यंत फायदा होतो. मुळातच आपण जेव्हा सकाळी काम केलं आहे, थोडेसे थकलो आहे, घाम आला आहे, तो घाम जाण्यासाठी आणि फ्रेश होण्यासाठी ह्याचा अत्यंत उपयोग होतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपला स्थूल देह आणि सूक्ष्मदेह ह्याला तजेला मिळतो आणि आपले आचार आणि विचार हे स्वच्छ होतात. आपण जे काही दिवसभर काम करणार आहोत त्याच्यासाठी संपूर्ण ऊर्जा मिळते. जे काही आपलं चुकीचं आहे, जे काही चुकीचं साठलेलं आहे ते स्वच्छ व्हायला मदत होते. अशाच नवीन विषयासह पुढच्या वेळेला भेटू. तोपर्यंत नमस्कार.